आता मात्र या फलंदाजी शैली पाहिल्यानंतर काहीस वेगळं बॅट बॅटमधून येणार असतंय आणि दरम्यान या वेळेला मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केला चूक टाइमिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टायमिंग होत फटका लाँग ऑफ बाउंड लनवर अगदी सहज एक सोपा झेल या ठिकाणी जातोय आणि चौथा झटका लागतोय तो श्रीदत्त वैष्णवी कोल संघाला तर ओमकार या ठिकाणी धावा सुद्धा येत आहेत आणि धावांसोबत विकेट सुद्धा या ठिकाणी गमावले जाते तर काय सांगशील त्याबद्दल ज्या पतीनं फलंदाज अक्रॉस लाईन येतोय त्या पकडून गोलंदाजी केली जाते या वेळेला लेग बिफोर साठी मागणी आणि ती मान्य केली पंचांनी अजून एकदा पंचांचं बोट आसमंतकडं अजून एक विकेट अजून एक झगा अजून एक गडी बाद्री दत्त वैष्णवी कोला संघाचा नक्की जर ज्या प्रकारे पदल पाहायला मिळालं तर फुटवर्क बरच गडबड होणार आलेला पाहायला मिळालं पहिल्या होती ज्या प्रकारे पदल असताना पुढे आले स्पाट झाले लाईन घेण्याचा प्रयत्न दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय ज्या वेळेला पुन्हा एकदा हवा फायर करण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा उंची चांगली लांबी कमी चेंडू खाली स्वतः सागर कमळे विकेटचं सा होय पतन अजून एक ये मिळते सागर कांबळेला आणि फलंदाज ठिकाणी होऊन माघारी परतल्यानंतर ऑल अट होणार हा पहिला संघ ठरलाय श्री दत्त वैष्णवी कोल्हाड संघडून दाहीच्या दाखल दाही बॅक टू द दा दाना पाहायला मिळाले एकूण धावा आपण एकतीस धावाड कारण समोरचे फलंदाज अक्षरश तुटून पडलेत एक तर त्यांना बाद करणं आणि निर्धाव चेंडू टाकणं फोटा ऑफ चेंडू फसलाय कॅच खाली येतोय तो मात्र क्षेत्र जी विकेट हवी होती शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर टीम ती मात्र प्राप्त झाले ज्या चर्चा आपण करतो कारण शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर टीम कडून संघर्ष गोलंदाजीतला व्हायला होता तो संघर्षाला आता मात्र सुरुवात झाले पावलेच्या षटकामध्ये क्षेत्रक्षण विखुरले नव्हतं आता क्षेत्रक्षण विखुरल्यानंतर मात्र इथे फसला तो प्रमेश मात्रेचा फटका आणि विकेट गे। मात्र गे हा पहिला झटका मात मिळतोय पिरामीटर वरोदा टीमला हा ट्रॅकबॉल पोचतोय किशान वर कॅच रनिंग अफलातून झेल आणि त्याचा उत्साह काय मात्र आता गोलंदाजीसाठी येतोय अंतिम झटक घेऊन फटका फसलाय विकेट किपर मात्र कॅच खाली आणखी खेच झटका टीमला हि त्याच्या स्वरूपात काय जबरदस्त गोलंदाजी मात्र चालू आहे